पनवेल महापालिकेच्या जुन्या मुख्यालयापासून ते नवीन मुख्यालयाला जोडणाऱ्या जुना ठाणा नाका रस्त्याचं नाव बदलून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्ग नामकरण करा अशी मागणी शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसंच यासंदर्भात प्रथमेश सोमण यांनी आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनाही याबाबतचा पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी मल्हार टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की पनवेलमध्ये सध्याचं असलेलं पालिका मुख्यालय हे रस्त्याच्या ज्या टोकापासून सुरू होतं तो रस्ता पुढे ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहावरून प्रांत कार्यालयावरून सरळ पुढे मुंबई पुणे हायवे लगत असलेल्या आपल्या नवीन प्रस्तावित महापालिकेच्या कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचतो. सदर रस्ता पहिल्यापासूनच जुना ठाणा नाका रोड या नावाने ओळखला जातो. या रस्त्याचं असं कोणतंही अधिकृत नामकरण झाल्याची माहिती आम्हाला पालिकेतून मिळाली नाहीये किंवा नामकरण झाल्याचंही कधी ऐकिवात नाही. परंतु हा रस्ता आता पनवेलमधील एक महत्वपूर्ण रस्ता बनला असून या रस्त्याला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्ग असं नाव देऊन नामकरण करण्यात यावं अशी आमची आग्रही विनंती आहे. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद सोनवणे, शहर संघटक अभिजित साखरे, उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, विभाग प्रमुख आशिष पनवेलकर उपस्थित होते. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की संपूर्ण भारतभर सध्या काही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने जो काही गदारोळ चालू आहे ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे वारंवार अपमानास्पद वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने एक गौरव यात्रा करण्याचं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच सोबतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं. सर्व स्वातंत्र्यप्रेमी हिंदुत्ववादी लोक हिंदुत्ववादी आमचं सरकार आणि पदाधिकारी या मागणीला जोरदार पाठिंबा देत आहेत आणि त्याच्यातच पनवेलमध्ये देखील यात्रा होईल. पण एक महत्त्वाचा मुद्दा जो गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या डोक्यात होता तो म्हणजे पनवेलमध्ये जो काही आपण जुना ठाणा नाका रोड ओल्ड ठाणा नाका रोड म्हणजे म्हणतो की प्रांत ऑफिसकडनं सरळ पास होणारा काँक्रीटचा जो हा नवीन रस्ता आहे जो आपल्याला नवीन महानगरपालिकेचं जे भवन आताचं काम सुरू झालेलं आहे हायवेलगत तिथपासून ते आपलं आत्ता सध्याचं जे पालिकेचं मुख्यालय आहे आणि जुनी नगर परिषद इमारत होती या संपूर्ण रस्त्याला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग असं नामकरण त्याचं करण्यात यावं अशी प्रमुख मागणी शिवसेनेच्या माध्यमातून महानगरप्रमुख म्हणून मी महानगरपालिकेकडे केलेली आहे. आत्ताच तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे सावरकरांच्या नावाचा असा कुठलाही मार्ग किंवा कुठलीही मोठी वास्तू त्यांचं स्मारक अथवा असं कुठलंही क्रीडांगण असं कुठल्याही पद्धतीनं त्याच्यामध्ये नसल्याकारणाने ही मागणी यथोचित आहे. सध्या चालू असलेल्या देशातल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर देखील आवश्यक आहे आणि जे शब्द म्हणजे महानगरपालिका हा शब्दच मुळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला दिला त्या अनुषंगाने देखील दोन महापालिकांच्या मुख्यालयांना जोडणारा एक प्रकारचा रस्ता त्या दृष्टीने देखील ही बाब अत्यंत एक यथोचित होते, आवश्यक होते आणि म्हणूनच या रस्त्याला स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग असं नामकरण करावं अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही पनवेल महानगरपालिकेकडे केलेली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.